आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे सगळे माझ्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटोज आहेत. ऍक्च्युली मी खूप टॅलेंटेड ऍक्ट्रेस आहे. तुम्ही ना मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा कुठल्याही रोलसाठी आरामात एकदम बिंदास कास्ट करू शकता. अशी ऍक्टिंग करेन ना सर मी. सर तुम्हाला टोनी एमी नॉमिनी सगळे अवॉर्ड्स मिळतील. ऍक्च्युली मला टोनीने सांगितलं की तुम्ही एका फिल्मसाठी लीड ऍक्ट्रेस वगैरे शोधताय, म्हणून मी आले लगेच धावत पळत. सर ट्रस्ट मी, इतकी कमाल आणि टॅलेंटेड ऍक्ट्रेस आहे ना मी. ज्या मुलींना काम हवं असतं ना त्या सगळ्या मुली असंच बोलतात की मी खूप भारी ऍक्ट्रेस आहे वगैरे वगैरे. पण एखादा डायलॉग दिला ना तर माती खातात. अगं सगळ्या मुली असंच बोलतात. पण मी तशी नाहीये सर. सो मयूर कुठला फ्लेवर खाणार? दोन व्हॅनिला. ओके. दोन कप नाही नको, सर्दी होईल. ओके खाऊ द्या त्याला. तुम्ही कुठला फ्लेवर खाणार ते सांगा. नाही मला काहीच नकोय. मयूर आय एम सॉरी, आपल्याला कॅन्सल करायला लागेल आईस्क्रीमचा प्लॅन. का? का म्हणजे? अरे तुझी टीचर काहीच खात नाहीये, मग आपण दोघांनीच कसं खायचं? हा टीचर प्लीज खा ना, मला पण नाही मिळणार. प्लीज सर टीचर प्लीज. ठीक आहे मला पण सेम तीच आईस्क्रीम सांगा. बेटर. तुझे फोटो चांगले आहेत, दिसायलाही सुंदर आहेस. हिरोईनचा लुक आहे तुझा. थँक्यू सर. पण मी तुझं काम बघितलं नाहीये त्यामुळे तुला असं कास्ट नाही करू शकत. तू एक काम कर, तू असं काहीतरी परफॉर्मन्स कर जेणेकरून मला ते त्याच्यामध्ये विचार करेल. नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला ना माझे ऑडिशनचे व्हिडिओ पाठवते. व्हिडिओ कशाला? इथेच परफॉर्म कर ना. इथे इथे असं रेस्टॉरंट मध्ये म्हणजे. अगं तू ऍक्ट्रेस आहेस ना, ऍक्ट्रेसने असं लाजायचं नसतं. बेबी सरसाई तो बोल रहे हैं. कशाला टेन्शन घेतेस तू? हा करना बिंदास. हे बघ तू अजिबात लाजू नकोस, बिंदास ऑडिशन दे. ठीक आहे मी करते. तीन व्हॅनिला आणि एक चॉकलेट. तुमच्याकडे अजून कोणते कोणते फ्लेवर्स आहेत मला मागायचे आहेत. एक्सक्यूज मी, तुमच्याकडे कुठले कुठले फ्लेवर्स आहेत प्लीज त्याला दाखवाल. थँक्यू. चा मयूर तुझं झालं की परत या, एकटं कुठे जाऊ नकोस. हो सर टीचर. चला दादा. ऍक्च्युली सर मला जरा ऑकवर्ड वाटतंय इथे असं, म्हणजे इथे असं सगळ्यांसमोर कसं ऍक्टिंग करणार ना.
अगं मला कसं कळणार तुझं टॅलेंट? हे बघ, तू एक काम कर, तुझ्या ना एका फेवरेट मूवीचं तू सीन कर, त्याने तुला सोपं जाईल. बेबी कर ना, मैं हेल्प करू. नाही नाही नको, तू थांब, मी मी करते, थोडा विचार करते. आईस्क्रीम आलंय, थँक्यू. तो मुलगा कुठे आहे मयूर? खेळतोय मॅडम. सई, डोंट वरी, इथे सेफ आहे तो. थँक्यू. Have some ice cream? माझ्या फेवरेट ऍक्ट्रेसची ऍक्टिंग करून दाखवू, चालेल? हो चालेल, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड बेबी, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि थोडस इम्प्रोवाइज केलं तर चालेल ना? हो हो चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. ओके कर कर. उठू, मी उभं राहून करते. हा रेडी. चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू? हर औरत के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. कौन है वो जिसने मुझे मुड़ के नहीं देखा? थैंक यू. अच्छी एक्टिंग है. आय गेस आता लवकरात लवकर माझं लग्न होणार आहे. कारण माझ्या जानूला खूप घाई झाली आहे ना माझ्या लग्नाची. आणि आता तिला हवी तशी करेक्ट मुलगी सुद्धा मिळाली, त्यामुळे आता वेळ करण्याचा तर काही चान्सच नाही. अँड यु नो व्हॉट, ती मुलगी खरंच खूप हुशार आहे. सिरियसली, म्हणजे माझ्या आईने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी परफेक्ट दिली आहेत तिने. माझ्या घरचे तर खूप खुश आहेत तिच्यावर. आणि जानू, जानूला तर भयंकर आवडली आहे ती मुलगी. मी पण जरा इम्प्रेस झालोच होतो. पण मला एक गोष्ट ना जरा जास्तच आवडली. काय? तिच्या हातचे पोहे. आय टेल यू, काय पोहे करते ती. आय मीन तिच्या हाताला ना एक वेगळीच चव आहे. सिरियसली, डोंट वरी, मी तुम्हालाही खाऊ घालेन तिच्या हातचे पोहे कधीतरी. आय एम शुअर तुम्हाला खूप आवडणार आहेत ते पोहे. पण मला ना थोडी गडबड वाटली. कसली गडबड? तुम्ही म्हणाला होतात ना की तिचा कोणीतरी भाऊ आहे म्हणून. पण तिचा कोणीच भाऊ नाहीये, ती एकुलती एक मुलगी आहे. तुमच्या होणाऱ्या बायकोला जर भाऊ असेल आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी तुमच्या बायकोवर असेल, तर तुम्ही सपोर्ट करा? हॅलो सई, कुठे तुम्ही? काय आज दुसऱ्या देशात फिरताय का कुठे?
म्हणजे म्हणजे काय मगापासून कुठे हरवताय सतत काय चाललंय काय तुमचं नाही मी पण तोच विचार करत होते ऍक्च्युली पण मी असंच विचारलं होतं सहज नाही पण कसं आहे तुम्ही बाकीच्या गोष्टी बोललात ना त्या अगदी करेक्ट बोललात म्हणजे मिडल क्लास मुलगी आहे नोकरी करते वगैरे वगैरे त्यामुळे मला असं वाटलं की हे पण सेमच असेल पण पण एक गोष्ट सांगू मुलगी तशी चांगलीच आहे पण काहीतरी मिसिंग आहे मिसिंग काय कनेक्ट जसं तुमचा आणि माझा आहे तो कनेक्ट फील होत नाही आहे मला गुड गुड खूप चांगला परफॉर्मन्स केला असतो लव्ह यू थँक्यू सर सर माझा रोल फिक्स ना मग ऍक्च्युली हिरोईनची कास्टिंग झाली आहे सोशल मीडियावर तिचे भरपूर फॉलोअर्स आहेत तुझ्यापेक्षा जास्त फेमस आहे ती आणि एका मोठ्या स्टारची मुलगी आहे त्यामुळे तिला घेणं आमचं फायद्याच आहे सॉरी पण तुला या मूवीसाठी आम्ही कास्ट नाही करू शकत टोनी मला बोलला होता म्हणून मी इथे आलो बाकी काय नाही पण हा या मूवीसाठी एक छोटासा रोल आहे त्यासाठी तुझा विचार करेन छोटासा रोल पण यु नो व्हॉट माझी आवड निवड इतकी महत्वाची नाहीये ती मुलगी माझ्या घरच्यांना आवडली हे माझ्याकरता जास्त महत्वाचं आहे म्हणून मी लग्नाला हो म्हटलंय म्हणजे तुम्हाला मुलगी नाही आवडली आहे का तसं काही नाही पण कसं आहे ना मी माझ्या आयुष्यात कधीच खूप जास्त चॉईसेस नाही ठेवले आहेत माझ्याकरता आय मीन माझ्या आयुष्यात जे येत गेलं इव्हेंच्युअली ते मला आवडत गेलंय त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यात सक्सेसफुल होण्याचा हा एक बेस्ट मंत्र आहे माझ्या घरच्यांसाठी माझं त्या मुलीबरोबर लग्न होणं फार इम्पॉर्टंट होत त्यामुळे मग मी सुद्धा त्या आनंदाने ऍक्सेप्ट केलं पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन हो हॅलो फक्त अभिनंदन करून चालणार नाहीये तुम्हाला यायचंय लग्नात आणि फक्त यायचं नाहीये पाहुण्यासारखं तर हळद संगीत जे काही असणार आहे मेहंदी वगैरे ते सगळं अटेंड करायचंय ओके याल ना ओ आय एम सो सॉरी मी पण बोलत बसलो आणि तुम्हाला काही खाऊच नाही दिलं ते पूर्ण आईस्क्रीम मेल्ट झालंय नाही तुम्ही प्लीज घ्या ना ठीक आहे एवढं काही नाही प्लीज
टिश्यू नाही माझ्याकडे असेल रुमाल एक सेकंड मी बघतो. चल येतो मी. तशी बोला मी आता सांगते नाही बोलला ना जर माझं नाही झालं मी सांगते. अंजली हाय हाय. तुम्ही तुम्ही प्लीज 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 हॅव अ सीट प्लीज हो हो प्लीज 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 प्लीज. तुम्ही इथे कशा काय पण बाय द वे माझी फियॉन्स आहे अंजली. आणि अंजली माझी मैत्रीण सई. हॅलो हॅलो यु नो व्हॉट
आम्ही दोघं आता तुझ्याच बद्दल बोलत होतो. माझ्याविषयी काय? मी त्यांना सांगत होतो की तू किती सुंदर पोहे बनवतेस. त्यांना म्हणत होतो एकदा ट्राय करून बघ. तुम्हाला खरंच इतके आवडले? आम्हा हे आय गेस आय एम सॉरी, मी विसरलो, तुम्ही दोघी तर एकाच स्कूल मध्ये काम करता, तुम्ही ओळखत असाल ना एकमेकांना? हो, खूप चांगलं ओळखतो आम्ही एकमेकांना. या सईची काही गॅरंटी नाही. हिने शपथ घेतली आहे खरी, पण माझ्या देवची श्रीमंती बघून कोणती पण मुलगी शपथ मोडेल? ही याला कधी पण खरं सांगू शकते. एसी हिच्यावर लक्ष ठेवायला लागेल.